मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा भाजपा विरोधात बोललेत. फडणवीस आणि दरेकर यांच्यावर शांतता यात्रेत त्यांनी टीका केली आहे. तुम्हाला हात जोडून विनंती माझी, कारण मी हात कोणापुढे पसरत नाही, जोडा सुद्धा नाही. माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो. या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलंय, माझ्या विरोधात सुरू केलंय. त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं मला उघडं पाडण्यासाठी. त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका. मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू. राज्याचे मुख्यमंत्री असताना 13% आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं नाही. जो आरक्षण देतो तो षडयंत्र करणार. जो त्या ठिकाणी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी 1,00,000 तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी सहाय्य करतो तो माणूस षडयंत्र रचणार. सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देऊन मराठा तरुण तरुणींचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतो तो माणूस षडयंत्र करणार. जिल्ह्या जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करून मराठा समाजाच्या भविष्याची चिंता करणारा देवेंद्र फडणवीस सारखा माणूस हा षडयंत्र रचतो हे बोलणं जे मराठा समाजाच्या डोळ्यात धुळपेक करण्याचा प्रयत्न आहे, कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही.